श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी. येत्या 10 मे रोजी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कावळ्याला एक गोष्ट खायला घालायची आहे. कावळा जो असतो तो पितरांचं प्रतीक मानलं जातो आणि अक्षय तृतीया हा जो दिवस आहे तो पितरांना समर्पित असतो. या दिवशी आपल्या पितरांची जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी आपण करायला पाहिजे. याच्यामुळे आपले पितृदोष जे असतात ते कमी होतात. पितृदोष जर घराला लागलेले असतील तर खूप प्रकारच्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणजे लग्न न जमणं, जमलं तर मुलं न होणं किंवा इतरही काही बाबी येतात, किंवा जॉब न लागणं, नोकरी न मिळणं, व्यवसाय चांगला न चालणं, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या बाबतीत घडत असतात जेव्हा तुमच्या घरामध्ये पितृदोष लागलेले असतात. कोणत्याही कामात यश न मिळणं, घरातील लोकांना नेहमी आळस आलेलं असणं किंवा काहीच न करणं, अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या घरामध्ये जर पितृदोष असतील तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या घरामध्ये घडू शकतात. आणि त्याच्यामुळे पितृदोष कमी करणं किंवा पितृदोष नाहीसा करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. याच्यासाठी पितृपक्षामध्ये सुद्धा सेवा केल्या जातात. अमावास्येच्या तिथीला सुद्धा सेवा केल्या जातात आणि अक्षय तृतीयेला सुद्धा सेवा केल्या जातात. तर आता काय करायचंय अक्षय तृतीयेच्या दिवशी हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. तर पितरांचे आपल्यावरती आशीर्वाद राहावे आणि पितृ दोष आपल्या घराला लागू नयेत किंवा लागलेले असतील तर ते कमी व्हावेत असं जर वाटत असेल तर सकाळी 12 च्या आत आपल्याला हे सर्व उपाय जे आहेत ते करायचे आहे. ज्या काही गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या तुम्ही सकाळी 12 च्या आत करायच्या आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांचं तर्पण करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. दक्षिण दिशेकडे तोंड करून आपण आपल्या पितरांसाठी तर्पण या दिवशी नक्की करायचं आहे आणि पितृदेवतांचे आशीर्वाद घ्यायचे आहे. त्यांना विनंती करायची आहे की आमचं काही चुकत असेल तर त्याबद्दल आम्हाला क्षमा असावी. आणि ओम पितृदेवताय नमः किंवा ओम पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त जप करायचा आहे. सर्वात अगोदर सकाळी उठल्यानंतर एक काम आपल्या सर्वांना करायचं आहे. आपले पितर जे असतात असं म्हणतात की तहानलेल्या स्वरूपामध्ये ते आपल्या मुख्यद्वारावरती आलेले असतात आणि त्याच्यामुळे मुख्यद्वारावरती थंड असं माठातलं पाणी जे असतं ते आपल्याला मुख्यद्वारावरती त्या दिवशी टाकायचं आहे. एक तांब्याभर पाणी जे आहे ते तुम्ही तुमच्या मुख्यद्वारावरती बाहेरच्या साईडला टाकून द्या. याच्यामुळे आपले पितर जे असतात, पितृ जे असतात, ते तृप्त होतात. पाणी पिऊन ते तृप्त होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा आपले बरेचसे पितृदोष जे आहेत ते नाहीसे होतात. त्याच्यामुळे सर्वात प्रथम तर आपल्याला हे काम करायचं आहे. तुमची आंघोळ झालेली असो नसो तरीसुद्धा तुम्ही हे सर्वात पहिलं काम जे आहे ते करू शकता. त्याच्यानंतर आपल्या पितरांसाठी आपल्याला तर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे पितरांसाठी आपल्याला एक दिवा नक्की लावायचा आहे. तर हा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्या घराची जी दक्षिण दिशा असेल, कारण पितरांची दिशा जी आहे ती दक्षिण दिशा आहे, ते तिकडल्या साईडने येत असतात. त्याच्यामुळे आपण दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्या आपल्या घरामध्ये एक दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. तिळाच्या तेलाचा केला तर अतिशय उत्तम, नसेल शक्य साध्या तेलाचा केला तरी हरकत नाही. आणि त्याचबरोबर या तेलामध्ये आपल्याला काळे तीळ जे असतात ते टाकायचे आहे आणि एक दिवा जो आहे तो दक्षिण दिशेकडे त्याची वात होईल असा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. जेवढा वेळ चालेल तेवढा वेळ चालू द्या. संध्याकाळच्या वेळीसुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता. त्याचबरोबर आपलं जे पिण्याचं पाणी ठेवतो तिथेसुद्धा आपले पितृ जे असतात ते आलेले असतात, तर तिथेसुद्धा आपल्याला संध्याकाळच्या वेळी एक दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर आता आपल्याला माहीत आहे कावळा, मुंगी, गाय आणि कुत्रा या 4 प्राणी जे आहेत यांच्यामध्ये आपले पितर जे आहेत ते वास करतात असं म्हटलं जातं. म्हणूनच पितृपक्षामध्ये कावळ्याने घास घ्यावा म्हणून आपण प्रयत्न करतो. त्याचबरोबर जेव्हा 10वा असतो त्यावेळी आपण कावळा शिवावा म्हणून आपण प्रयत्न करत असतो. तर असा कावळा जो आहे त्याला विशेष महत्त्व दिलं जातं कारण तो आपल्या पितरांच्या स्वरूपामध्ये आपल्या इथे येत असतो आणि या कारणामुळे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी थोडासा भात घालायचा आहे.
बिना मिठाचा भात आपल्याला बनवायचा आहे. या भातावरती थोडीशी साखर घालायची आहे, तूप घालायचं आहे आणि अशा भाताचा नैवेद्य जो आहे तो आपल्याला पित्रांसाठी म्हणजेच काय तर कावळ्यासाठी आपल्या टेरेसवरती म्हणा किंवा तुमच्या खिडकीमध्ये जर कावळा येत असेल किंवा अशा जागी नेऊन ठेवाय जिथे कोणी कावळा येत असेल तर त्याची एक सोय आपल्याला करायची आहे. असा नैवेद्य जो आहे तो आपल्या पित्रांसाठी आपल्याला या दिवशी नक्की दाखवायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये पूर्णवर्णाचा स्वयंपाक असतो, पुरणपोळी आणि आमरस असा स्वयंपाक बनवला जातो. तर हा जो नैवेद्य आहे तो सुद्धा आपल्या पित्रांना द्यायचा आहे. आपल्या घरामध्ये जे काही आपल्या म्हणजे पूर्वज आहे ज्यांचे फोटो असतील त्यांना याचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे आणि कावळ्यालासुद्धा रस आणि पोळी याचा नैवेद्य आपल्याला थोडासा कुस्करून ठेवायचा आहे. जिथे तुम्ही भात ठेवाल तिथेच तुम्ही हे सुद्धा ठेवायचं आहे. त्याचबरोबर कावळ्यासाठी या दिवशी आपल्याला पाणी ठेवायचं आहे. केवळ याच दिवशी नाही तर प्रत्येक दिवशी आपल्या आजूबाजूला जे कोणते पक्षी येतात त्यांच्यासाठी आपल्या घराच्या बाहेर आपल्याला पाणी ठेवायचं आहे. कारण अशा जीवजंतूंच्या किंवा मग छोट्या प्राण्यांच्या स्वरूपामध्ये आपले पितृ जे आहेत, आपले पितर जे आहेत, ते आपल्या अवतीभवती येत असतात आणि त्यांच्या आत्मा जेव्हा आपण तृप्त करतो तेव्हा त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त झाले की आपले दोष आपोआपच कमी होतात. तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की करायचे आहे असा नैवेद्य. त्याचबरोबर तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडीशी साखर घालू शकता, म्हणजे साखरेचं पाणी जे आहे ते सुद्धा कावळ्याला पिण्यासाठी किंवा इतरही जे कुठले प्राणी पक्षी येतात त्यांना पिण्यासाठी आपल्या गॅलरीमध्ये म्हणा किंवा टेरेसवरती म्हणा किंवा आपल्या घरासमोर जागा असेल तर तिथे म्हणा तुम्ही असं पाणी जे आहे ते ठेवू शकता. नक्कीच अक्षय तृतीयेच्या दिवशी कावळा किंवा मग इतर कोणतेही प्राणी तुम्ही दिलेलं अन्न आणि पाणी ग्रहण करून तृप्त होतील आणि ते तुमचे पितृस्वरूपामध्ये येतील आणि तुमचे जे काही कष्ट आहे, ज्या जे काही त्रास आहे, जो काही तुमच्या घरामध्ये ज्या काही गोष्टी होत आहे त्या होणं बंद होईल. कारण अशा वेळी तुम्ही जेव्हा एखादा आत्मा तृप्त करता तेव्हा तुमचे पितर जे आहेत ते तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देत असतात आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी व्हायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी कावळ्याला या गोष्टी ज्या आहेत त्या खायला प्यायला नक्की द्यायच्या आहे. आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल, आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.